केंद्रातील भाजपा सरकारने लादलेल्या 3 काळ्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ आणि 26 मार्चला शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा म्हणून अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने 1 दिवसीय उपोषण आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने लादलेल्या 3 काळ्या कृषी कायद्यामुळे देशभरातील शेतकरी व शेती उद्ध्वस्त होणार आहे. मोदी सरकार शेतकऱ्यांना भांडवलदाराच्या दावणीला बांधत आहे, तर दुसरीकडे पेट्रोल, डिझेल व LPG गॅसच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. या महागाईने सामान्य माणसाचे जगणे कठीण झाले आहे, परंतु नोकरदार व मध्यम वर्गीयांचेही कंबरडे मोडले आहे. देशात सध्या अराजकाची परिस्थिती निर्माण झाली असताना मोदी सरकार मात्र कुंभकर्णी झोपेत आहे. या झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी शेतकरी संघटनांनी 26 मार्चला भारत बंदची हाक दिली आहे. या भारत बंदला काँग्रेस पक्षाने सक्रिय पाठिंबा दिला आहे आणि या कृषी कायद्याच्या निषेधार्थ अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीने 1 दिवसीय उपोषण आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काँग्रेस नेहमी तयार असल्याचं आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले आहे. गेल्या 4 महिन्यापासून या संपूर्ण देशामधला शेतकरी हा दिल्लीच्या बॉर्डरवरती बसलाय. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमधला शेतकरी आज तिथे बसलाय. आणि केंद्राने जे 3 कायदे शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये केले आहेत, हे कायदे सरकारने मागे घेतले पाहिजे ही एक मागणी त्या ठिकाणी सरकार शेतकऱ्यांच्या माध्यमातून सरकारकडे होते. अत्यंत हुकूमशाही पद्धतीने हे कायदे लागवले गेले. आज जर या कायद्यांचा आपण नीट अभ्यास केला तर शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे हे कायदे आहेत. आणि शेतकऱ्यांनी या ठिकाणी फार स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे कायदे जोपर्यंत आपण मागे घेणार नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही थांबवणार नाही, ही शेतकऱ्यांची भूमिका आहे. अत्यंत हुकूमशाही पद्धतीने ह्या देशाचा कारभार चालवायचं काम भाजपा आणि नरेंद्र मोदी सरकारने सुरू केलेलं आहे. आणि म्हणून आज शेतकऱ्यांनी संपूर्ण देशव्यापी बंदची हाक दिलेली आहे. आणि या देशव्यापी बंदमध्ये शेतकऱ्यांना साथ देण्याकरता काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले साहेबांनी आदेश दिला आहे की प्रत्येक जिल्ह्यामधल्या प्रत्येक तालुक्यामधला काँग्रेसचा कार्यकर्ता हा आज अन्नत्याग आंदोलन करतो आहे. आणि या शेतकऱ्यांना सपोर्ट करण्याकरता, त्या शेतकऱ्यांना सहकार्य करण्याकरता आज आम्ही त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून त्यांच्याकरता लढतो आहोत. येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांचं हे आंदोलन जर अजून वाढवायचं असेल आणि ह्या आंदोलनामध्ये जर शेतकऱ्यांना मदतीची गरज पडली तर काँग्रेसचा कार्यकर्ता हा कुठेही मागे हटणार नाही, ही भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली आहे. दिवसेंदिवस महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. यावर मात्र केंद्र सरकार बोलायला तयार नाही. जोपर्यंत हे काळे कायदे रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सांगितले आहे. हरकत नाही, शासन जोपर्यंत आपली हुकूमशाही सोडत नाही तोपर्यंत हे आंदोलन शेतकरी चालवणार आहेत. आणि जितक्या ताकदीने शेतकरी चालवत आहेत तितक्याच ताकदीने काँग्रेस त्याच्या पाठीशी उभी राहणार आहेत. पण ज्या पद्धतीनं व्यापाऱ्याच्या फायद्यासाठी हे कायदे करून शेतकऱ्याच्या पोटावर लात मारण्याचं काम हे जे सरकार करत आहे ते काम काँग्रेस या देशामध्ये कधीही होऊ देणार नाही. काँग्रेस पहिल्यापासून शेतकऱ्यांसोबत राहिलेली आहे, शेतकरी काँग्रेससोबत राहिलेले आहे. आणि आज हे केवळ काँग्रेसचं नाही, हे केवळ शेतकऱ्यांचं नाही, तर हे प्रत्येकाचं उत्तरदायित्व आहे की आज देश वाचवणं, आज देशाचं संविधान वाचवणं आणि प्रत्येकाला जो अधिकार या संविधानाने लोकशाहीने दिलेला आहे ते वाचवणं गरजेचं आहे. म्हणून फक्त हे शेतकऱ्याचा प्रश्न आहे असं समजू नये. ज्या पद्धतीनं 3 काळे कायदे शेतकऱ्यांना संपवणार आहे त्या पद्धतीनं या देशाची सगळी संपत्ती व्यापाऱ्यांना विकून या देशामधल्या गरीब मध्यमवर्गीय लोकांची संपत्ती विकण्याचं कामसुद्धा सुरू आहे. या देशातल्या गरीब मध्यमवर्गीय लोकांवर पेट्रोलचे भाव वाढवणं, डिझेलचे भाव वाढवणं, गॅस सिलेंडरचे भाव वाढवणं अशा पद्धतीनं एक पद्धतीचा मारा जो आहे या हुकूमशाहीचा सुरू आहे. आणि त्याच्या विरोधामध्ये शेतकऱ्यासोबत पूर्ण ताकदीने काँग्रेस उभी आहे. आणि जोपर्यंत हे 3 काळे कायदे रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहणार आहे. काँग्रेस त्याच्यात पूर्ण ताकदीने आपला सहभाग दर्शवणार आहे. या 1 दिवसीय आंदोलनाला जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, कार्याध्यक्ष कुणाल पाटील, माजी आमदार वीरेंद्र जगताप, आमदार बळवंत वानखडे, अतुल लोंढे आदीसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.